नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत शिरोमणी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, खूप आणि खूप दिवसानंतर आम्ही चाललेलो आहे, म्हणजे दगडूशेठला आम्ही जात राहतो, पण यावेळेस एक नवीन आहे, कारण यावेळेस एक नवीन आहे कारण की आम्ही चाललो आहे आता गणपतीला आहे बरोबर 9 दिवस, आणि तिथे काय सध्या आजकाल चालू आहे आणि काय त्या राम मंदिरचं सेट या वर्षी उभारणार आहे, तर त्या सेट आम्ही बघायला असते कितीपर्यंत ते झालेलं आहे. आणि आता वाजले ते बरोबर 4:30. आमचं घरचं आम्ही जॉब केलेला आहे आमचं, आज आमची होती नाईट शिफ्ट, आणि आज आमच्यासोबत आहे मित्र निगमवर. तर आम्ही चाललोय तुम्ही आणि आमचे दोन फ्रेंड आहेत ते पुढे आहेत, आणि बरोबर आम्ही चाललो दगडूशेठला आणि बघूया. सध्या गणपतीची पण पेंटिंग चालू आहे, दगडूशेठ गणपतीची पण पेंटिंग चालू आहे, आणि तिथे जाऊन बघूया तिथे काय चालू आहे. तर चला आलेलो आहे नलस्टॉपला, नलस्टॉपकडून आम्ही आज चाललेलो आहे DCG चौकाकडे, आणि तिथून मग राईट घेऊन, सॉरी लेफ्ट घेऊन, पोलीस चौकीच्या साईडने आम्ही जाणार आहोत डायरेक्ट थेट गणपतीच्या दर्शनाला. 4:30 व्ह्यू बघू शकता पुण्यातला, सगळे रस्ते एकदम मोकळे, असे रस्ते तुम्हाला फक्त सकाळीच पाहायला मिळतात, आत्ता तर तुम्हाला दुपारी तर तुम्हाला अशक्य आहे. आणि वर बघता ते मेट्रोचा पूल आहे, इथून मेट्रो आहे डायरेक्ट. मला एक सांगायचं होतं, हा जो माझा मित्र आहे निगमवर, तर हा काही पिक्चरमध्ये, म्हणजे मराठी पिक्चर, हिंदी पिक्चर, काही वेब सिरीज आहेत, OTT प्लॅटफॉर्म आहेत, त्या ठिकाणी हा साईड रोल म्हणून किंवा साईड ॲक्टर म्हणून हा रोल करतो. तर काही काही वेब सिरीज, काही काही OTT प्लॅटफॉर्मवर जे किंवा सिरीज आहेत तिथे आज मला बघायला मिळेल. एखादा आणखी साईड म्हणजे ओके. तर आता आम्ही आलेलो अलका डॉकी चौक. गणपतीच्या वेळेस हा चौक पूर्णपणे बंद असतो साईडने, म्हणजे बंद म्हणजे इथे गाड्या नसतात अजिबात, पूर्ण इथं गणपती येतात सगळे. आणि इथे सध्या तरी ऑक्सिरी, द स्पॉन्सर ऑफ पुणे, ऑक्सिरीचे बोट सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील. आम्हाला तरी काहीतरी पेड प्रमोशनसाठी ऑक्सिरीच भेटला तर बरं होईल, पूर्ण रस्ते सुनसान आहे. ओके, तर आता आम्ही लागलेलो आहे नानाबेटच्या रोडला, पूर्ण ऑक्सिरीच, सगळं ऑक्सिरीचने भरून घेतलेलं आहे. नारायणपेट आहे, सॉरी नारायणपेठमध्ये आम्ही गणपतीचे मंडप इथे उभारलेले आहेत काही काही ठिकाणी, इथे कमान झालेली आहे. ऑक्सिरीच सगळीकडे, द वन ऑनली ऑक्सिरीच. कुकटमध्ये प्रमोशन आम्ही करणार नाही आहे यांचं, कमीत कमी बिस्तरीच्या बॉटल तरी आम्हाला फ्री मध्ये द्या. ओके, इथे बघू शकता इथे डायरेक्ट रस्त्यावर उभारलेलं आहे मंडप, पूर्ण अजून काम चालू आहे गणपतीच. तुम्हाला आहे ना नवीन नवीन देखावे बघायला मिळणार आहेत सगळीकडे, कारण की इथे जशा जशा पद्धतीने इथे तयारी चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही सांगू शकतो. ऑक्सिरीज चढवतात भाई, ऑक्सिरीज, ऑक्सिरीज चढवा भाई. आलेलो आहे ABC चौक, ABC बुक स्टॉल, ABC पावडवंत चौक. आमचं बॅनर लागले चालू आहे, अजित पवारांचा फोटो लावला आहे मोठा, त्यांचा आगमन आहे वाटतं.
आमचे मित्र पहिल्यांदा आले अनुप मोने ऑक्सिरीज ब्रँड आहे तिथं. आमचे चिन्मय वाडी वन अँड ओनली चिन्मय वाडी नदी वात्र ब्रँड अँबेसिडर. हे कुठे आहे तू? तिथे झोपून जायचे नाईट शिफ्ट मार. चावल वाडी चावल तुला. चल बाय मित्रांनो, इथे बघताय इथे दिस. तर मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतायत की कागद लावलेत. तर ॲक्च्युली हे कागद कशासाठी लावलं, कारण की मूर्तीचं रंगकाम चालू आहे त्यामुळे इथे कागद लावलेलं आहे. आणि ही ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की इथं लिहिलेलं आहे की मूर्तीचे फोटो काढू नये, कुठे लिंक करू नये, कारण की गणपतीच्या वेळेस तो एकदम भारी दिसणार आहे. त्यासाठी इथं लिहिलेलं आहे, नोटीस पण लिहिलेली आहे, त्यामुळे मी काही फोटो पण काढले नाही आणि तुम्हाला पण दाखवणार नाही आहे. तर तुम्ही जेव्हा गणपतीला याल तेव्हाच तुम्ही बघाल. तर चला पुढे बघूया काय आहे. बघूया राम मंदिरचं काम कितपर्यंत आलेलं आहे. बरोबर 8 दिवस राहिलेले आहेत गणपतीला आणि पूर्ण सेट उभारलेला आहे. थांबव तुला. ओके, जरा अंधार असल्यामुळे आहे ना तुम्हाला दिसणार नाही. जरा पुढे ये थोडं खासदार. ओके, फुलॉन आलेलं आहे. बॅक साईडला आता आम्ही आलो. आता गोल राऊंड मारणार आम्ही. इथे फोटोज लावलेत कसा होणार आहे तो मंदिर. राम सेतू. बस 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 अरे बस. आता आम्ही बघितले पूर्ण से. तुम्हाला पण कसं वाटलंय नक्की कळवा कमेंटद्वारे. आणि आता आम्ही आलेलो आहे लक्ष्मी रोडला. इथूनच सर्व गणपतीची मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, सगळ्या मिरवणुकी या रोडनी येतात. आणि हा रोड एकदम नावाने गजबजलेला आहे. आणि इथे पण गणपती महाराजा तिसरा गणपती इथे आहे. इथे पण सेट उभारत आहेत. इथे दहीहंडी झालेली. आणि ऑल ओव्हर पुणे मेन सिटीमध्ये लक्ष्मी रोड सगळे एकदम बघाल तर आता बघा पूर्ण दुकानं तुम्हाला अशाच दिसतात एकदम. आणि जेव्हा तुम्ही डेला याल तर डेला एकदम पूर्णपणे गर्दी, तुम्हाला हालायला जागा मिळणार नाही. प्लस तुम्हाला फोर व्हीलर जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्ही एकदम भडकणार, म्हणजे तुम्हाला जागाच भेटणार नाही ॲक्च्युली काढायला तुम्हाला. तर आता चला, आता आम्ही चाललेलो आहे आता घरी. आणि डायरेक्ट आता वेगवेगळे गणपतीचे असे ब्लॉक पडणार आहेत काही दिवसांनी. तर चला उभारताय. मेट्रो स्टेशन अजून काही चालू आहे की मेट्रो अजून चालू आहे की मेट्रो बरोबर 7 चालू होते 6:30-7 दरम्यान. इथून मेट्रोचा व्ह्यू एकदम भारी असतो या पुलावर. सी रोड आणि जे एम रोड आणि इकडे आहे नल स्टॉप रोड. सरळ कर्वेनगरमध्ये जाईल आणि वनाजला जाणार हा रोड. सकाळी सकाळी येतो, मजा येते फिरायला. या ठिकाणी इकडे आहे नल स्टॉप, नल स्टॉप, नल स्टॉप, फोटो वाईज नल स्टॉप.
आमचा दरवेळेचा स्पॉट आहे. आम्ही 2-3 वाजता इथे आम्ही पोहे वगैरे खातो. दोशीज किचन हा आमचा एक स्पॉट आहे, नाहीतर तिथे आठवण म्हणून एक आहे. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि जर चॅनलवर